वीज खात्यामधील ज्युनियर इंजिनियर असतील किंवा विद्युत सहाय्यक असतील किंवा असे जी भरती होती जी SABCच्या माध्यमातून आणि इतर सर्व रिझर्वेशनच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती, या सर्वांना आता नियुक्ती देण्याचे आदेश हे माननीय नितीनजी राऊत यांनी दिलेले आहेत. पण मराठा समाजाला आरक्षणावर स्थगिती मिळाल्यानंतर SABCच्या म्हणजे मराठा समाजांच्या मुलामुलींचं काय होणार हा प्रश्न होता. आणि आता आदेश असे निघले असताना मी स्वतः नितीनजी राऊत यांना 2 ते 3 वेळेस संपर्क साधला आणि मी चर्चा केली आणि त्यांच्याशी बोललो. त्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजातले जे मुलं आहेत ते SABCमधून काही त्यांना संधी द्यायचं काम करू आणि काही ओपनमध्ये जागा वाढवून त्यांना संधी देऊ. एकही विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झाले त्यांना आम्ही ठेवणार नाही, त्या प्रत्येकाला जॉईन करून घेऊ. मग हे असं तरीही काही आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका निश्चितपणे आहेत. हे शंका निरसन करून घेण्याचं काम तुम्ही आणि आपण मिळून सगळ्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. पण जर समजा दुर्दैवाने माननीय नितीनजी राऊत साहेब यांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यामध्ये जर फरक जर आला तर निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये वीज कंपन्यांच्या दारामध्ये मोठं आंदोलन केलं जाईल. परंतु विद्यार्थ्याला वारेवर आम्ही सोडणार नाहीत. त्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय शिवसंग्राम गप्प बसणार नाही.